शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असलेल्या साई भक्तांवर काळाने घाला घातलाय. राहता येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील नगर मनमाड महामार्गावर ट्रक आणि स्कॉर्पिओ मध्ये भीषण अपघात झालाय. नगर मनमाड रोडवरील राहता ग्रामीण रुग्णालयासमोर मालवाहतूक ट्रक उभी असताना नगरच्या दिशेने येणारी स्कॉर्पिओ KA 41 N 1818 उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकला मागून येऊन धडकली. यामध्ये बालकृष्ण रेड्डी, हर्षद रेड्डी या दोन साई भक्तांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. नगर मनमाड महामार्गावर हा अपघात झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कर्नाटक बँगलोर येथील ताजराज नगर गणपतीपुरा येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत असताना हा अपघात झाला. या अपघातात बालकृष्ण रेड्डी, हर्षद रेड्डी हे दोघही जागीच ठार झाले असून संतोष रेड्डी, मोहन रेड्डी, सुरेश रेड्डी, राजश्री रेड्डी हे 4 जण जखमी झाले आहेत. यांच्यावर शिर्डी साईबाबा संस्थानच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून शिर्डीतील नागरिकांनी या साईभक्तांच्या घरातील लोकांना या घटनेची माहिती दिली आहे. राहता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक चालक आणि ट्रकला ताब्यात घेतले आहे. प्रतिनिधी सुनील भोंग, राहता. राहता ग्रामीण रुग्णाजवळ जवळ कर्नाटकाची गाडी क्रमांक स्कॉर्पिओ गाडी KA 41 N 1818 ही गाडी बंगलोरकडून शिर्डीकडे येत होती. गाडीत प्रवासी होते. कंटिन्यू गाडी येत असताना ड्रायव्हरला झोपेची डुलकी आल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला तो पाठीमागून धडकलेला आहे. लांब प्रवासामध्ये ड्रायव्हरला आराम न मिळाल्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे. सदर घटनेमध्ये बँगलोरचे 2 रहिवासी हे मयत झालेले असून 4 प्रवासी जखमी झालेले आहेत. त्यांना तात्काळ औषधोपचारकामी साई सुपर रुग्णालय या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे. त्यांना पूर्ण पोलीस खात्याकडून मदत केली जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.